नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण एम पी एस सी मार्फत घेतली जाणारी कंबाईन पी एस आय एस टी आय एस ओ पूर्वपरीक्षा याबद्दल बोलणार आहोत आत्ताच राज्यसेवा पूर्वपरीक्षा संपलेली आहे बरेच विद्यार्थी त्या फेजमधून आता बाहेर आले असतील आणि जे आता लक्ष आहे अकरा एप्रिल दोन हजार एकवीसचं म्हणजेच कंबाईन पूर्वपरीक्षा दोन हजार वीस त्या संदर्भात तुमच्याशी मी संवाद साधणार आहे या यूट्यूबच्या माध्यमातून आज तुम्हाला मी जे बोलणार आहे त्यातला मेन टॉपिक म्हणजे त्याला आपण म्हणूया की यात काय बोलणार आहे प्रमुख तर यात तुम्ही आ, ही प्रश्नपत्रिका सोडवत असताना म्हणजेच ही प्रश्नपत्रिका वेळ आहे साठ मिनटं ह्या साठ मिनिटांमध्ये कोणत्या कोणत्या गोष्टींवरती तुम्हाला लक्ष द्यावं लागणार आहे त्यासाठीचं प्लॅनिंग काय असणार आहे त्याबद्दल मी तुमच्याशी बोलणार आहे म्हणजेच या परीक्षेचे साठ मिनिटांबद्दल मी तुमच्याशी संवाद साधणार आहे ओके तर आता हा संवाद साधण्याच्या अगोदर हे याच्यात मुद्देप्रमुख काय आहेत असे चार मुद्दे ते चार मुद्दे तुम्हाला प्रथम मी सांगतो त्यातला पहिला मुद्दा तो म्हणजे साधारणतः या कंबाईन पूर्वपरीक्षेचे एकूण किती प्रश्न मला सोडवणं अपेक्षित आहे दुसरा प्रश्न हे प्रश्न सोडवत असताना मला कशा पद्धतीने हे प्रश्न टॅकल करायचे आहे ते आपण सेकंड मुद्द्यावर बघूया तिसरा मुद्दा ह्या साठ मिनिटांचं अचूक नियोजन कसं असावं त्याबद्दल बोलणार आणि चौथा मुद्दा छोट्या छोट्या गोष्टी बारीक बारीक गोष्टी आहेत त्या संदर्भात काय काळजी घ्यावी आणि कोणत्या वस्तू मला परीक्षा हॉलमध्ये घेऊन जायच्या याच्याबद्दलची यादी याबद्दल आपण आज बोलणार आहोत ओके okay. तर आता प्रमुख मुद्दा पहिला आपला साधारणतः त्यामध्ये किती प्रश्न मला सोडवणं अपेक्षित आहे याबद्दल आपण बोलूया आता हे प्रश्न किती सोडवायचे या संदर्भात आपल्याला काही गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे दोन मुद्दे प्रमुख्याने मी याच्यामध्ये सांगेल पहिला मुद्दा म्हणजे साधारणतः या परीक्षेसाठी मला एक किती पदसंख्या आहे किती व्हॅकन्सीसाठी मी परीक्षा देणार आहे तर ही व्हॅकन्सी जी आहे ती साधारणतः आहे आठशे सहा आठशे सहामध्ये त्याचं बायफार्केशन केलं तर पी एस आयला सहाशे पन्नास पदं आहे एस टी आला एकोणनव्वद पदं आहे आणि एसओला सदुसष्ट पदं आहेत ह्या पदांसाठी मला एक्झाम द्यायची आहे आता प्रत्येकाचं तसं लक्ष वेगवेगळं आहे कोणी पी एस आयला समोर ठेवून अभ्यास करत आहे कोणी एस टी आय किंवा ए ओला समोर ठेवून अभ्यास करत आहे मग पदसंख्या जर लक्षात घेतली आणि त्यानुसार मला जर प्रश्न किती सोडवायचे याचा अंदाज घ्यायचा प्रयत्न केला तर त्याला अजून एक गोष्ट आपण लक्षात घ्यावी लागेल तो म्हणजे मुद्दा क्रमांक दोन पाठीमागील वर्षाचा साधारणतः कट ऑफ किती होता पी एस आयचा एस टी आयचा आणि एस ओ असा तिघांचा संदर्भ आपण लक्षात घेतला तर मला जर ह्या वर्षी पी एस आयची पूर्वपरीक्षा पास व्हायची असेल तर साधारणतः मला पन्नासच्या आसपास मार्क पाडणं अपेक्षित आहे आणि ज्यांना एस ओ एस टी आय संदर्भात अभ्यास करायचा आहे तिची पूर्वपरीक्षा पास व्हायची असेल तर मला साधारणतः पंचावन्नच्या आसपास पंचावन्न सत्तावन्नच्या दरम्यान पूर्वपरीक्षेला मार्क पडणं अपेक्षित आहे ह्या दोन गोष्टी लक्षात जर घेतल्या तर मग मला आता टार्गेट सेट करायचं आहे की मला किती प्रश्न सोडवायला हवेत मग शंभर प्रश्नांपैकी मला कमीत कमी पंच्याऐंशी प्रश्न सोडवायचीच आहेत तेव्हाच मी ह्या कट ऑफपर्यंत पोहोचू शकतो ढोबळमाणे हा अंदाज आपण घेतला मिनिमम कमीत कमी पंच्याऐंशी प्रश्न सोडवायचे आहेत हा आपला साधारणतः एक अंदाज चालू आहे की पंच्याऐंशी प्रश्न मला सोडवायचे आहेत शंभर सोडवत आली तर वेलंगूडच आहे पण कमीत कमी पंच्याऐंशी प्रश्न सोडवायचीच आहेत ह्या हेतूने हे लक्ष समोर ठेवून ही प्रश्नपत्रिका मी सोडवायला जाणार आहे हा आपला पहिला मुद्दा त्यात दुसरा मुद्दा आहे प्रश्नपत्रिका सोडवत असताना प्रश्न सोडवत असताना मला कोणत्या घटकांची विशेष काळजी घ्यायची आहे माझ्यावर प्रश्नपत्रिका आली आहे आणि त्यावेळेपासून ते प्रश्नपत्रिकाचा वेळ संपेपर्यंत मला कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या वाटतात त्या मला बिफोर लक्षात घेणं गरजेचं आहे त्यातला पहिला मुद्दा बऱ्याच वेळेस काय होतंय घ्यागेडून आपण प्रश्न वाचतो तसं होऊ देऊ नका पहिला मुद्दा मला आवर्जून सांगायचा आहे की प्रश्नपत्रिका हातात आल्यानंतर त्या सेकंदापासून प्रश्न शांततेने वाचा पर्याय शांततेने वाचा आणि अचूक उत्तर देण्याचा प्रयत्न करा हा पहिला मुद्दा त्याच्यात अजून मी त्याच्याही बिफोर काही गोष्टी आपल्याला लक्षात घ्याव्या लागतील त्या म्हणजे प्रश्नपत्रिका सोडवताना मला कोणता विषय सोपा आहे मी आत्तापर्यंत अभ्यास करत आलो आहे तर मला कोणता विषय सोपा वाटतो तो विषयाचे प्रश्न पहिले तुम्ही तुमच्या टास्कवर घ्या ते सोडवायचा प्रयत्न करा त्यातही अजून बाय फर्गेट केलं तर त्या तिसऱ्या मुद्द्याकडे जाऊया आपण शंभर टक्के अचूक उत्तरं येणारी प्रश्न पहिले सोडवा जेणेकरून तुमचा कॉन्फिडन्स वाढेल आत्मविश्वास वाढला तर पुढचे प्रश्न सोडवताना सुद्धा ते प्रश्न टॅकल करणं सहज सोपं होतं म्हणून तुम्ही शंभर टक्के अचूक प्रश्न पहिले सोडवा आणि चौथा महत्त्वाचा मुद्दा जे प्रश्न तुम्हाला साशंक आहेत त्यात फिफ्टी फिफ्टी चान्सेस वाटतात तुम्हाला असे प्रश्न सोडवतो आणि काळजी घ्या प्रयत्न उत्तर सोडवायचा प्रयत्न करा त्या एलिमिनेशन मेथड वापरा अशा पद्धतीने हे प्रश्न टॅकल करायचा प्रयत्न करा हे चा साधारण चार प्रोसेस मी तुम्हाला सांगितल्या त्यानंतर तिसरा प्रमुख मुद्दा यामध्ये आहे की या वेळेचं नियोजन कसं करायचं तो महत्त्वाचाच मुद्दा आहे आजच्या आपल्या व्हिडिओमधला साठ मिनिटांचं नियोजन कसं असावं आता मी ठरवलं आहे पंच्याऐंशी प्रश्न सोडवायची आहे ती सोडवत असताना काळजीपूर्वक सगळे प्रश्न वाचायची आहे पहिले सोपे सोपे प्रश्न मला सोडवायचे जे विषय मला सोपं वाटतं ते विषय सोडवायचे आहे आणि तिसरा मुद्दा आपला महत्त्वाचा तो आहे की साधारणतः वेळेचं नियोजन कसं करायचं आहे साठ मिनटं आहे छत्तीस सेकंद से आहे शंभर प्रश्न आहे याचा अर्थ एक प्रश्न सोडवायला मला छत्तीस सेकंद वेळा आहे आयोगाने छत्तीस सेकंदात तो प्रश्न वाचायचा आहे पर्याय वाचायचा आहे विचार करून अचूक उत्तर मला द्यायचं आहे छत्तीस सेकंदामध्ये मग हे छत्तीस सेकंद खूप महत्त्वाचे आहे प्रत्येक सेकंद महत्त्वाचा मी तर म्हणेल मग हे सोडवत असताना प्रथम तुम्हाला काय करायचं आहे प्रश्नपत्रिका हातात पडल्या पडल्या साठ मिनटं म्हणजे छत्तीस सेकंद तुम्ही आणि तुमची प्रश्नपत्रिका ह्या दोनच व्यक्ती परीक्षा हॉलमध्ये आहे हे तुम्ही जाणून बुजून ठासून स्वतःला सांगा हे छत्तीसे सेकेंड हे साठ मिनिट मी आणि माझी प्रश्नपत्रिका मला कोणीही डिस्टर्ब करता कामा नाही याप्रमाणे हे साठ मिनटं तुम्ही फक्त त्या प्रश्नपत्रिकेवरती घालवा म्हणजे तुमचं अचूक उत्तर आणि कट ऑफच्या याच्यामध्ये येण्याचे चान्सेस वाढतील ओके आता साठ मिनटं तुम्हाला तिथे प्रश्नपत्रिका सोडवत असताना अजून एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायची आहे की ही प्रश्नपत्रिका सोडवत असताना ह्या वेळेचंच महत्त्व असं आहे की ही वेळ ठरवणार आहे की भविष्यामध्ये मला मुख्यचा अभ्यास करायचा की पूर्वचा परत अभ्यास करायचा आहे म्हणून खूप महत्त्वाची वेळ आहे त्याबद्दल एक सुविचार चांगला मी ऐकले तुम्हाला नक्की सांगेल एका सेकंदात आयुष्य बदलता येत नाही बदलू शकत नाही परंतु एका सेकंदात किंवा प्रत्येक सेकंदाला विचार करून जर अचूक निर्णय घेतला तर तुमचं आयुष्य नक्कीच बदलेल म्हणून प्रत्येक सेकंद महत्त्वाचा आहे या आविर्भावात राहूच नका की मी आरामशीर प्रश्नपत्रिका सॉल्व करेल प्रत्येक सेकंद माझ्यासाठी महत्त्वाचा आहे म्हणून तो वेळ फक्त तुमचाच असेल त्यावेळेस ही स्वतःला ठासून सांगा ही बाब खूप महत्त्वाची आहे ओके त्यानंतर साठ मिनिटात मला जर पंच्याऐंशी प्रश्न मिनिमम सोडवायचे असतील आणि मी जर सोडवली तर त्याचं एक साधारणतः कॅल्क्युलेशन मी तुम्हाला सांगतो की पंच्याऐंशी प्रश्नांपैकी मी एक अंदाज सांगतो मी तुम्हाला की काय होऊ शकतं ती एकच शक्यता मी तुम्हाला सांगतो पंच्याऐंशी प्रश्नांपैकी जर माझे अचूक बासष्ट बरोबर आले अचूक आलेत बासष्ट बरोबर आले आणि साधारणतः तेवीस प्रश्न माझे चुकलेत बासष्ट बरोबर असेल तर बासष्ट मार्क पडतील तेवीस चुकले वन फोर्थ केले तर साधारणतः सहा प्रश्न मायनस सहा मार्क मायनस होतील बासष्ट वजा सहा छप्पन्न मार्क मला पडू शकतात आणि हे मला अपेक्षित आहे हे प्रत्येक उमेदवाराने अपेक्षित असं स्वतःला ठासून सांगावं की मला अशा पद्धतीने ही प्रश्नपत्रिका टॅकल करायची आहे ओके हा झाला आपला तिसरा मुद्दा आणि चौथ्या मुद्द्याकडे आपण जाऊया चौथा मुद्दा छोट्या छोट्या गोष्टी आहे त्या छोट्या छोट्या पण महत्त्वाच्या गोष्टी अशा आहेत की साधारणतः प्रश्नपत्रिका सोडवत असताना प्रश्न वाचत असताना मुख्यत्वे कोणत्या गोष्टींची विशेष काळजी घ्यावी हा पहिला मुद्दा आणि दुसरा परीक्षा हॉलमध्ये जात असताना माझ्याबरोबर कोणत्या कोणत्या वस्तू नेणं मला अपेक्षित आहे किंवा गरजेच्या आहे त्या वस्तूंची यादी याच्याबद्दलची डिटेल्स माहिती काळजी काय घ्यावी आणि कोणत्या वस्तूबरोबर न्याव्यात याचा एक पी डी एफ मी तुम्हाला आमच्या टेलिग्रॅम चॅनलला किंवा तुम्ही जर फेसबुकला गेलात तर फेसबुकच्या आमच्या पेजलासुद्धा याची लिस्ट आम्ही टाकलेली आहे ती तुम्ही आवर्जून बघा आणि त्यानुसार तुमचं प्लॅनिंग करा तर अकरा एप्रिलचं प्रॉपर प्लॅन मी तुम्हाला तीन टप्प्या चार टप्प्यात सांगितलं आहे पुन्हा एकदा मी रिवाईज करतो पहिला मुद्दा होता किती प्रश्न सोडवावेत दुसरा मुद्दा होता की ते प्रश्न सोडवत असताना कशा पद्धतीने त्या प्रश्नांना टॅकल करावं तिसरा मुद्दा वेळेचं नियोजन कसं असावं आणि चौथा मुद्दा काळजी काय घ्यावी आणि कोणत्या वस्तू बरोबर न्याव्यात ह्या गोष्टींची जर आपण काळजी घेतली तर मला वाटतं की हे एक्झाम तुम्ही आरामशीर क्रॅक करू शकतात ओके okay? तर नेक्स्ट परत भेटूया तोपर्यंत ऑल द बेस्ट थँक्यू हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा जर तुम्ही आमचं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि मिळवा परीक्षांचे अपडेट्स मोफत स्टडी मटेरियल आणि व्हिडिओ लेक्चर्स धन्यवाद